सुवर्णास किचनमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असं झणझणीत प्रकारचं भरलेलं कारलं बनवणार आहेत हे कारलं म्हणजे बिलकुलही कडू न लागणारं असं हे कारलं आहे तर या कारल्याची रेसिपी आपण पाहूया कशा पद्धतीनं हे कारलं बनवणार आहेत व हे कारलं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान असं लागतं या ठिकाणी भरलेलं कारलं बनवण्यासाठी मी या ठिकाणी हे एक पाव कारलं घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याचे या, या ठिकाणी पहा एका कारल्याचे मी तीन भाग केलेले आहेत व हे कारलं पहिल्यांदा त्याचे दोन भाग करायचे व नंतर आणखी एक भाग करायचा अशा पद्धतीने कारल्याच्या एका फोडीपासून त्याचे चार भाग झाले पाहिजेत या ठिकाणी पहा अशा पद्धतीने हे कारलं चिरून व्यवस्थित घ्यायचं आणखी एक कारलं मी तुम्हाला चिरून दाखवते एका कारल्याचे आपण तीन भाग केलेले आहेत व त्याला चार भागात अशा पद्धतीने त्याला चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कारले हे आपण या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे एक पाव कारले होते आता या कारल्यामध्ये भरण्यासाठी मी एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे व त्याच्यामध्येच एक चमचा हळद घेतलेली आहे हे हळद आणि मीठ या, या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे सर्व कारल्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या कारल्याच्या मधोमध आपल्याला हे हळद आणि मीठ हे भरून असं ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व कारल्यामध्ये आपल्या हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं त्याला हळद आणि मीठ हे भरून घ्यायचं आहे या ठिकाणी या कारल्याच्या फोडी हळद आणि मीठ लावून अर्धा तासासाठी किंवा वीस मिनटासाठी या आपण या मुरद ठेवणार आहोत तोपर्यंत आता आपण या कारल्याचा मसाला बनवून घेऊया आता या ठिकाणी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी अद्रक व लसणाच्याच आठ ते नऊ पाकळ्या आहेत आणि हे खोबरं किसलेलं व कोथंबीर हे आपण बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरमध्ये व्यवस्थित आपण फिरून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण मिक्सरमध्ये खोबरं आणि कोथंबीर लसूण आद्रक हे फिरवून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण हे भाजलेले शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजीला कितपत मसाला बनवायचा आहे इतकेच घातलेले आहेत मी थोडेसे या ठिकाणी हे शेंगदाणे घातले नंतर एक चमचा हळद घालायची याच्यातच आपल्याला हा घरचा काळा मसाला आहे एक ते दीड चमचा या ठिकाणी काळा मसाला व थोडीशी लाल मिरची पावडर मी घातलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचं आहे नंतर आपण तेलामध्ये वापरणार नाही आहे मसाला आणि हळद या ठिकाणी पहा अशा पद्धतीने हे आपण शेंगदाणे आणि मसाला हे मिक्सरमध्ये छानपैकी असं बारीक केले जास्तही बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे आता या ठिकाणी गॅसवरती मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे व हे कारलं देखील आता वीस ते पंचवीस मिनिट झालेलं आहे हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आता हे आपण ह्या गरम पाण्यामध्ये हे कारल्याच्या फोडी घालणार आहोत कारण मीठ आणि हळदीमुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो व त्याचं जे पाणी सुटतं ते फेकून द्यायचं आणि ह्या पाण्यात मध्ये आपण हे कारल्याच्या फोडी ह्या वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे जरा अर्ध्याशा अशा शिजवून घ्यायचे कारलं म्हणजे त्याचा पूर्ण हा कारल्याचा कडवटपणा हा निघून जाणार आहे तर कारल्याच्या फोडी ह्या आता या गॅसवरती आता आपण याला जवळजवळ सात मिनिट तरी लागतात की ह्या अर्ध्या शिजण्यासाठी जास्तही शिजवायचं नाही आहे अर्धं कच्च ठेवायचं आहे आणि एक दोन वेळा त्याची बाजू पलटी करत आहे म्हणजे आपलं हे व्यवस्थित शिजलं जाईल आत्ता या ठिकाणी कारलं हे छान आता वाफवून झालेलं आहे आणि आपण एकदा चेक करून पाहायचं आहे की कारलं आपलं कितपत शिजलेलं आहे बऱ्याच वेळा कारलं हे दांडरलं जातं आता या ठिकाणी पहा कारलं हे आपलं व्यवस्थित अर्ध शिजलेलं आहे आणि थोडंसं बाकी राहिलेलं आहे तर आता गॅस बंद करून आपण हे कारल्याच्या फोडी एका पाण्यानं व्यवस्थित फिसळून किंवा धुवून घेऊया हे कारल्याच्या फोडी फक्त कोमट पाण्यातून थोड्याशा अशा पिळून काढलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कारल्याच्या फोडी पाण्याने एका एकदम पिळून काढलेल्या आहेत आणि आता आपण ह्या कारल्याला फोडणी देणार आहोत यासाठी गॅसवरती ही कढई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे व या कढईत आता आपण मसाला कारलं बनवणार आहोत तर आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी या ठिकाणी तेल घातलेलं आहे तर तेल घातल्याच्या नंतर आपण याच्यामध्येच एक चमचाभर हे मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की याच्यामध्येच आता आपण अर्धा चमचा हे जिरं घालणार आहोत आणि जिरा आणि मोहरीची फोडणी छान अशी मस्त झाली की याच्यामध्येच मी थोडंसं अर्धा चमचा हे हिंग घालती आहे म्हणजे कारल्याला छान अशी मस्त खमंग अशी चव येते आणि याच्यामध्येच आता आपण जो बारीक केलेला आपला मसाला आहे मिक्सरमध्ये तो याच्यातच आपण परतवून छान असा घ्यायचा आहे या फोडणीमध्ये हा मसाला परतणार आहोत आपण या मसाल्यामध्येच हळद काळं तिखट घातलेलं आहे त्याच्यामुळे वरतून आता फोडणीत आपल्याला हे काही घालण्याची गरज नाही आहे आणि आता हे तेलामध्ये छान असं दोन ते तीन मिनिट आपण याला परतवून घेऊया तर या ठिकाणी आपला मसाला छान परतवून झालेला आहे यामध्येच आता आपण हे आपल्या कारल्याच्या फोडी या घालणार आहे कारण कारलं अर्ध शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्यात मसाला न भरता या तेलामध्येच या कारल्याच्या फोडी छान अशा चा फ्राय करून घेणार आहोत आणि मस्त अशा परतून झाल्या तर तुम्ही अशाच पद्धतीचं सुक्कं कारलं म्हणून देखील खाऊ शकता किंवा एकदम थोडंसं नॉर्मल पाणी घालून थोडंसं तेल आणि थोडं पाणी सुटलेलं असं सुक्क कारलं देखील छान छानपैकी लागू शकतं तर या ठिकाणी मी थोडंसं रश्श्याचं कारलं बनवणार आहेत की जेणेकरून ते ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान असं लागतं तर या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालते पण लक्षात ठेवा पाणी घालताना मी कदी -कदी आ, या ठिकाणी गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे आपलं कारलं हे दांडरलं जात नाही म्हणजे कारलं कधी हे कमी शिजतं किंवा त्याच्या फोडी ह्या शिजले शिजत नाही आहेत यामुळे मी या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे की जेणेकरून आपलं कारलं हे एकदम मऊसर शिजल आणि पटकन होईल आणि त्याला तेल देखील छान सुट तो गरम पाण्याने आणि खूप पटकन अशी ही भाजी बनते एकदम झटपट आणि सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी आहे कारल्याची जर तुम्ही कोणी खात नसताल तर नक्कीच खाला आता याच्यात चवीनुसार मी थोडंसं मीठ घालते आहे तर मीठ घातल्याच्यानंतर नंतर याच्यात मी थोडासा गूळ आहे गूळ हा ऑप्शनल आहे तर या ठिकाणी हे मीठ आणि गूळ हा आपण व्यवस्थितपणे याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आत्ता या ठिकाणी कारल्याला जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला आणखी पातळ जर कारलं बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता पण याला अंगापुरता रस्सा असं म्हणतात आणि त्या कारल्याच्या फोडीबरोबर हा मसाला देखील तेवढाच खाण्यासाठी छान लागतो म्हणून जास्त पाणी न घालता थोडंसं असं सरभरीत असं हे कारलं बनवलेलं आहे तर ह्या कारल्याला जे आपण भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं असतं त्याच्यामुळे खूप सारा असं मस्त तेल सुटतं आहे गॅस हा आता एकदम मिडियमवरती ठेवलेला आहे कमी कमीवरती गॅस ठेवल्यानंतर खूप छान अशी तरी येते आपल्या ह्या भाजीला साईडनं तर या ठिकाणी ऑलमोस्ट आपलं ही, ही कारल्याची भाजी आता फायनली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो ही मसाला कारलं किंवा रस्स्याचं कारलं भरलेलं कारलं कुठलंही कारलं तुम्ही याला म्हणू शकता ही कारल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर भेटूया अशाच एक छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार